नमस्कार, मी ऋषिकेश सुभाष पाटील, नेहरू विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज कोतुली, 8वी बचा विद्यार्थी आपणासमोर एक कथा सादर करतोय. माणूस की हरवत चाललेल्या या दुनियेत एक मुका पाणी सुद्धा माणसाला माणूस किती शिकवून देतो हीच सांगणारी कथा. कथेचं नाव आहे बापुण्याचा राजा. आता बापुण्या आमचं एवढं डोळ हाय एवढं डोळ हाय एक प्रसंग सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. शनिवार शाळा म्हणलं 7:30 भरती का नाही, तर आमचं दुसरं दोस्त राहुल्या लय लवकर उठलं या 8:30 उठलं आणि केसाला चपचपीत तेल लावलंय. मी म्हणते कसं आंघोळ केल्यागत दिसतो या. रावल्यानं पट्टीवरचं दप्तर घेतलं, मी बाहेर आलो. गालावर त्याला ओघळ पुशीत पुशीत बापुण्याच्या दारात. आता बापुण्या मी झोपलेलं, बापुण्याचा फादर म्हणजे आबा नुसतं डेअरीतनं दूध घालून आलेलं. आबानं हातातल्या किटल्या खाली ठेवल्या आणि बापुण्या झोपलेल्या हातुरणावर लात घातली. बापुण्या उठलं, मी फादरकडे बघितलं. फादरकडे बघितलं आणि मागच्या उसात जाऊन शिरलो सई लावलेलं टमऱ्याला घेऊन. अर्धा पाऊन तास झाला तरी बाहेर कुठे येत या. घरात आलं आणि आईला म्हणालं, आई पॉट कसं रिकामत झाल्यासारखं झालंय बघ, जरा नाश्ता काहीतरी ते की खायला. रात्री राहिलेल्या 3 भाकरी आणि अर्ध पात्याल कोरड्यास बापुण्याच्या पुढ्यात ठेवलं. बापुण्यानं तेवढं समजा सपिवलं आणि ढेकार देत उठलं, शेव झाला हे जरा नाश्ता. दप्तर राहल्याकडे दिलं आणि खुट्टीवरचा शर्ट घालायला लागलं आणि रस्त्यावर येऊन बघते तर काय कोतळ्यावर शर्टच बसना बटान तंतनाय लागलेलं. तसं बापुण्या म्हणलं, अर शर्ट आपला ना व फादरचा आहे वाटतं. अहो फादरचा शर्ट प्यायला बसत नाही एवढा हाय ढोल. अहो शाळेत तर मुलकाच डर प्रत्येक गुरुजीचा मार खायचो, पण पीटीचं मास्टरचा चांगला उपयोग करून घ्यायचो. याला कुस्तीच्या आणि कबड्डीच्या स्पर्धेत घालायचं, तर कोण पहिला नाही सांग कुस्ती धरल का आणि कबड्डीत तर हेला कोण धरतंय होय. एंट्री टाकायचं, 7 जण अशी शिवून परत यायचो. समजा एखाद्या टीमनं बापुण्याला धरायचं धाडस केलं आणि बापुण्या पडलं, त्याच्या खाली पडलेली हुडकायलाच पाहिजेत की राव. मग अशी तर 7 होती आणि आता तर 5च म्हणायची पाळी असलंय. आमच्या शाळेत एकदा गॅदरिंग होतो, आम्हाला नाटक दिलेलं शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट, तर आम्हाला दुसरं कुठलं नाटक शोभते. बापुने अफजल खान नाळीची जरा घालून आलेला, मी सय्यद बोंडा तिच्या मागे होतो. प्रेक्षक असं निसावणीमध्ये या कमरेला धरलं, मी सरकायला बोललो. झाला की घोटाळा, तर बापुण्यानं गडबडी तिच्याला एकच गाठ मारलेली मला तरी ठाऊक आहे. मी बापुण्याची इजार जशी खाली आली तसा पुढचा पडदाच पडला की राव असलंय. असं दिवसा मागणं दिवस चाललेलं आणि बापुण्याच्या खोडकरपणा म्हणलं आबाच भेंडळून म्हणालो, बापुण्या उद्यापासून तू रानातल्याच शेडात झोपाय जायचंस. तेव्हापासून रानातल्या शेडात झोपाय जायला लागलो, तिथं त्याला झोपच पडायच नाही. अंगावरनं शेळ्या उड्या मारायच्या, गोट्यात बांधलेली मस वरडायची. असं दिवस चाललेला आणि पांढऱ्या गहीला एक वासरू झालेलो, गोंडस असं पांढरं खडं वासरू. बापण्यानं त्याचं नाव राजा ठेवलेलं. वासरू हळूहळू मोठं व्हायला लागलेलं. तसं बापण्यानं त्याला आट्टा विट्टा असं काय काय चारायचं, भाकरी चारायचं आणि बैल म्हणजे नुसतं असं पहिलवानगत केलेला. बापण्या शेजारच्या कबीर काकाचा एक बैल होता, दोघांची 2 बैलं झोपायची आणि पळायची शिरेत लावायची. पळायच्या शिरेत बापण्याचा राजाचा पहिला नंबर ठरलेलाच असायचा, दुसरा नंबर कोणाचा येईल ह्याच्यावरच चर्चा असायची. पूर्ण महाराष्ट्रभर बापण्याचं नाव व्हायला लागलेलं. असंच दिवस चाललेलं आणि बैल नुसतं औकऱ्या काढत होता. मागणं कुठनं तरी रगात आलेलं म्हणून डॉक्टरला दाखवलं. डॉक्टर म्हणलं, राज बापुण्या तुझ्या राजाला बहुतेक पसायला कुत्र चावलंय बघ, राजा तुझ्या हातनं जाईल. तसं बापुण्या म्हणलं, डॉक्टर माझी किडनी काय लागली तरी चालेल, पण माझा राजा वाचला पाहिजे. तसं डॉक्टर म्हणलं, काहीतरी उपाय करूया. 2 दिवस गेलं आणि गावातली माणसं काटे घेऊन हिंडत होती. बापुण्याला काय कळना, बापुण्या भर मुलाचं झपाझपा पावलं टाकत रानातल्या शेळात आलो. शेळात येऊन बघते तर काय नुसत्या सापत्याच पडलेल्या, तुटलेलं दावं तिथंच होतं. शेजारचं कुबेर काका आलं आणि म्हणालं, अरे बापुण्या तुझा बैल पिसळा आहे आणि गावात हिंडाय लागलाय. तसं बापुण्या मागं फिरला आणि गावाच्या दिशेनं पळालं. गाव मोकाच्या टेकाला बघितलं तर नुसता धुरण आवडत होता आणि माणसं ओरडत होती, आता गावलाय बघ आता सोडायचं नाही, आता गावलाय बघ आता सोडायचं नाही. बापुण्यानं घोळक्यातून बघितलं तर बैल नुसता उकऱ्या काढत होता, धुमसत होता आणि शिंग दाखवित होता. बापुण्या पुढं जायला लागलं तसं माणसं ओरडायला लागली, अरे बापुण्या पुढं जाऊ न ग, बैल पिसाळा आहे, बैल पिसाळा की तो माणसागत नसतो र. गर्दीतून बापुण्याचा चेहरा नुसता बघितला तसा पिसाळ्याला मोठाच्या मोठा बैल सुद्धा गप्प झाला. बापुण्या पुढे गेलं, राजाच्या गळ्याला मिट्टी मारली. तसं राजानं राजा मट्ट दिशी खाली बसला आणि जीभ बाहेरकडून चटायला लागला. वशिंडावरनं हात फिरवला,
वशिंड टावरून हात फिरवला आणि बापाने म्हणाले, अरे राजा उठ, काय आणलंय बघ जेवण, अजून भाकरी पण खालेली नाही. तसं राजानं मोठ्याच्या मोठं डोळे केलं आणि घळाघळानुसार डोळ्यातनं पाणी काढत होत. बापाने म्हणलं, अरे राजा उठ, या माणसांच्याकडे बघ, या माणसाने मला माणसांच्यात काढून टाकलेलं, तुझ्यासारख्या जनावरानं मला माणसात आणलंय, अरे घार नका, उड्या मारतीया तुझ्या मरणाकडे बघतीया, अरे राजा उठ, अरे राजा उठ. म्हणता म्हणता राजानं बापुंड्याकडे डोळं करून शेवटची डरकाळी फुडली आणि राजा गप्पच झाला. धन्यवाद.